हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त जसं अशी मी अपेक्षा करते। मी पण खूप मस्त आहे। तर आजचा ब्लॉग असा आहे, तर मी आज गावरान पद्धतीचं झणझणीतचं चिकन बनवणार आहे। तर हा व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, तर मी 300 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये खडा मीठ टाकलेलं आहे। हे मीठ टाकल्याने चिकनला खूप छान अशी चव येते। आणि पहिला तेच मीठ यूज करायचे जुने लोक। त्याच्यानंतर लिंबू पिळून घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। त्याच्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया। त्याच्यानंतर धना पावडर टाकलेली आहे 3 चम्मच। त्यानंतर आपण चिकन चांगलं मिक्स करून घेऊया, जे की ते सगळं एकजीव झालेलं पाहिजे। त्यानंतर हे मॅरिनेशन एका बाजूला ठेवून देऊया। त्याच्यानंतर एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्याने कांदा लवकरात लवकर लाल होतो। त्यानंतर आपण आता चिकन त्यात सोडून टाकून घेऊया। आणि चिकन टाकल्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेऊया। कांद्यामध्ये ते मिक्स झालं पाहिजे। चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये भाजलेला खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे। फक्त एवढंच टाकायचं आहे, आपल्याला कुठल्या ज्यात वाटण टाकायचं नाही आहे। खूप छान असं चिकन झणझणीत होतं। त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपण थोडंसं गरम पाणी सोडूया आणि मस्त उकळी येऊसपर्यंत तर वाट बघूया। आणि हे लहान मुलांसाठी खूप छान आहे, भात आणि रस्सा आपण लहान मुलांना देऊ शकतो। आळणी पाणी म्हणतात त्याला, तर हे तुमच्या लहान मुलांना देऊ शकता तुम्ही। आणि त्यानंतर आपण लाल तिखट घालायचं आहे। तर जर तुम्हाला हवं असेल तर चिकन मसाला घालू शकता। तर आता मस्तपैकी हे सगळे मसाले टाकल्यानंतर आता छान अशी उकळी येऊन द्यायची आहे स्लो गॅसवरती। आणि उकळी आल्यानंतर आपल्या चिकनवरती मस्त लाल असं तरी येणार आहे गावरान पद्धतीची। त्यानंतर उकळी आलेली आहे। तर तुम्हाला हे गावरान पद्धतीचं चिकन कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।